एक सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर विम भट प्रसिद्ध लेखक आहेत. अध्यात्मावर त्यांचे काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. ते पुण्यामध्ये वास्तव्याला होते आणि इसवी सन 1944 मध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला. मात्र त्याच्यातून ते सावरले आणि त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ देवानी त्यांना स्वप्नामध्ये दर्शन दिलं. आता त्यांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण स्वामींचं आपण कधी नाम घेत नाही, स्वामीची आपल्याकडून ती सेवा घडलेली नाही. असंच काहीतरी स्वप्न पडलं असेल असं म्हणून ते त्यांचं नित्य कर्म करत राहिले. त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजे 1952 असावी, हो 8 वर्षांनी त्यांना पुन्हा हृदय विकाराचा त्रास होऊ लागला. कमीत कमी 8 वेळा त्यांना सौम्य प्रकारचे हृदयाचे झटके आले. मात्र ते त्यातून प्रत्येक वेळेला वाचत गेले आणि एक दिवस रामभाऊ गोडबोले नावाचे पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक असलेले MSc PhD होते ते रामभाऊ गोडबोले, हे एक दिवस त्या डॉक्टर भट्टांचं घर शोधत दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये त्यांच्या घरी येऊन उपस्थित झाले. ते त्यांना केवळ एकदाच भेटले होते काही वर्षांपूर्वी. आणि ते रामभाऊ गोडबोले त्यांच्या घरी आले डॉक्टरांच्या, आणि ते डॉक्टरांना विचारतायत, डॉक्टर भट्टांना, अहो भट साहेब, आपल्याला हृदय विकाराचा काही त्रास आहे का? तर ते डॉक्टर भट म्हणाले, हो, पण आपण असं का विचारताय? आपल्याला तर ते ठाऊक नाही. हो, मला ठाऊक नाही, पण मी आपल्याला विचारतोय. ते म्हणाले, हो. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला, मग अक्कलकोट स्वामींचा आणि आपला काही संबंध आहे का? अक्कलकोट स्वामींचा आणि आपला काही संबंध आहे का? तर ते डॉक्टर भट म्हणाले की माझा संबंध म्हणजे फक्त एकदा मला त्याने स्वप्नात दर्शन दिलं, त्या पलीकडे त्यांचा आणि माझा काही या जन्मात तरी संबंध आलेला नाही. मी कधी माझ्याकडून त्यांची कधी सेवा घडलेली नाही, माझ्याकडून त्यांचा कधी नामस्मरणही घडलेलं नाही. मग असं जर आहे तर मग स्वामींना आपली एवढी काळजी का आहे? तुम्हाला म्हणजे काय? स्वामींनी मला सांगितलं रात्री दृष्टांत देऊन की तू डॉक्टर भटांकडे जा, त्यांना हृदय विकाराचा त्रास आहे, त्याला जाऊन सांग की तू ललिता स्तोत्राचं पठण कर, तो निरोप द्यायला मी आलो आहे, माझं काम निरोप देणं आहे. आता आपल्याला विश्वास वाटला तर पठण करा, अन्यथा करू नका. माझं काम जे मला स्वामीने दिलं होतं ते मी अगदी विश्वासानं आणि प्रामाणिकपणे करतोय. आणि ते रामभाऊ गोडबोले त्यांच्या घरून निघून गेले. आणि त्यानंतर डॉक्टर भट्टांना प्रश्न पडला, अरे माझ्याकडून तर स्वामींची कधीच सेवा घडलेली नाही, मी त्यांचा कधी नामही घेतलेलं नाही, मग तरी सुद्धा माझी एवढी काळजी स्वामींना का आहे? आपल्याला सांगतो, या जन्मामध्ये आपल्याला स्वामी चरणांचं दर्शन घडणं, स्वामींचं स्वप्नात दर्शन घडणं, एखादा साक्षात्कार होणं, यामागे आपली मागील जन्मातील स्वामी चरण सेवा असते. आपण मागील जन्मांमध्ये स्वामी चरणाशी जोडलेला असतो, अन्यथा हे घडणं नाही. त्या डॉक्टर भट्टांनी सुद्धा हाच अनुभव केला आणि डॉक्टर भट्टांनी सांगितल्याप्रमाणे ललिता स्तोत्राचं पठण करायला सुरुवात केली आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली
उत्तम प्रकृती झाली आणि नंतर त्यांना प्रश्न पडला की आता आपण स्वामींची सेवा करायची म्हणजे काय करायची बाबा, आपल्याकडून काहीतरी सेवा घडायला हवी. मग त्यांनी तेथील पुण्यातील जे काही त्यांची मित्रमंडळी होती, जे स्वामी भक्त होते, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं, अरे बाबा तुम्ही स्वामी भक्त आहात, मला काहीतरी मार्गदर्शन करा. कारण स्वामी भक्ताला भेटल्याशिवाय स्वामी चरणांचा मार्ग सापडत नाही आणि म्हणून निरंतरपणे स्वामी भक्तांच्या संगतीत राहावं. मार्ग चुकला असेल तर निश्चितपणे मार्ग सापडणार होय, निश्चितपणे सापडत. त्या भटानी, डॉक्टर भटानी त्या स्वामी भक्तांना विचारलं, त्यावेळेला ते इतर स्वामी भक्त काय म्हणाले की डॉक्टर आपल्याकडून वेगवेगळ्या ग्रंथांची रचना होत असते तरी आपण स्वामींच चरित्र लिहावं हाच आपल्यासाठी स्वामींचा कदाचित आदेश ही असू शकेल. आणि त्यानुसार त्या डॉक्टरांनी स्वामींचं सुंदर असं चरित्र लिहिलं.